नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप आयएएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज एक नव्या टॉपिकवर एक नव्या व्हिडिओ सोबत आज आपण डिस्कस करणार आहोत. महत्त्वाचा खूप व्हिडिओ महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ खूप, कारण की जे गट ब आणि गट क ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूपच महत्त्वाचा ठरणारा असा हा व्हिडिओ आहे. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आयोगाने गट ब आणि गट क साठी नवीन पॅटर्न लागू केलेला आहे 2023 अनुषंगाने. पूर्वपरीक्षेचा सिलॅबस जो आहे तो काही प्रमाणात थोडाफार चेंज केला गेलेला आहे. नागरिकशास्त्राच्या जागी राज्यशास्त्र हा एक टॉपिक त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. सोबत आपण मुख्य परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो काय चेंज झालेला आहे, मुख्य परीक्षेमध्ये अभ्यासक्रमामध्ये नेमके काय बदल झालेले आहे, हा नेमका बदल जो आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मायक्रो ॲनालिसिसद्वारे करणार आहोत. विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा ठरणार आहे की आयोग नेमका सिलॅबसमध्ये बदल करताना कोणत्या इतर आयोगाच्या म्हणजे MPSC द्वारेच ज्या इतर परीक्षा घेतल्या जातात, टेक्निकलची परीक्षा असेल, गट क ची परीक्षा असेल, जी सुरुवातीला आता आपल्याला माहीत आहे की वेगवेगळी होणार आहे 2023 ती कंबाईन होईल. मुख्य परीक्षा फक्त आपली वेगवेगळी होणार आहे, परंतु पूर्वपरीक्षा जी असेल गट बची आणि गट कची ती सेम असणार आहे. राज्यसेवा असेल, जुना अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम याच्यात जो बदल झालेला आहे तो, तर आयोग नेमके टॉपिक आणत कुठून आहे, कोणते टॉपिक्स गट बच्या 2023 मुख्य परीक्षेमध्ये टाकलेले आहेत आयोगाने, ते मायक्रो ॲनालिसिस आज आपण करूया. आणि त्याच्यामुळे हे मायक्रो ॲनालिसिस तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच भेटणार नाही आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ गट ब गट क ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे महत्त्वाचा आहे. गट ब ची मुख्य परीक्षा जनरली आपण आज डिस्कस करणार आहोत. गट क बद्दल आपण येणाऱ्या काळामध्ये त्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ अपलोड करूया. आजचा व्हिडिओ जो आहे तो गट ब ची तयारी करणारे जुने विद्यार्थी असतील किंवा नवीन विद्यार्थी जे तयारी करू इच्छितात 2023 अनुषंगाने, त्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यामुळे एक सूक्ष्म विश्लेषण आपण सर्वांनी बघावं आहे आणि मायक्रो ॲनालिसिसद्वारे समजून घेऊया की कोणते टॉपिक कुठून आलेले आहे. आणि सोबत हे पण जाणून घेऊया की आयोगाचे काही महत्त्वाच्या नोटिफिकेशनद्वारे काही महत्त्वाचे जे बदल झालेले आहेत या गट बच्या मुख्य परीक्षेमध्ये, किंवा PSIच्या पोस्टसाठी जी शारीरिक चाचणी होती त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहे तो पण आपण समजून घेऊया. सोबत आपण बघूया की हे टॉपिक जे आयोगाने दुसऱ्या परीक्षांमधून त्यांच्या सिलॅबसमधून उचललेले आहे तर नेमका याच्यामध्ये चेंजेस काय केलेले आहे आणि आता आपल्याला तयारीची रणनीती कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, सो याच्याबद्दल आपण आज डिस्कस करूया. स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. सुरुवातीला आयोगाचं जे नोटिफिकेशन होतं 5 डिसेंबरचं ते आपण डिस्कस करूया की 5 डिसेंबरच्या नोटिफिकेशनमध्ये आयोगाने नेमकं नमूद काय केलं. तर आयोगाने नमूद केलं बेसिकली गट ब आणि गट क ची जी अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेडची परीक्षा होते कंबाईन, जी आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर आयोगाने महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत असं नमूद केलं की महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क या दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे जो आयोगाने 15 नोव्हेंबर 2022 ऑलरेडी आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश केलेला आहे, तो तुम्ही एकदा बघून पण घेऊ शकता आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अभ्यासक्रमामध्ये आयोगाने नवीन टॉपिक ॲड केलेला आहे, तो म्हणजे काय की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, हा जो टॉपिक होता जो आधी नव्हता तो आयोगाने 2022 जो 15 नोव्हेंबरचं नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये हे नव्हतं. त्याच्यामध्ये मग आता बदल करून 5 डिसेंबरला जे नवीन नोटिफिकेशन जारी केलं त्याच्यात असं नमूद केलं की त्या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा जो इतिहास आहे हा टॉपिक आता इन्क्लूड करण्याची बाब जी आहे ती आयोगाने विचाराधीन होती आणि ती आयोगाने ठरवली की आता ती त्याच्यामध्ये असेल. सो हा एक बदल आपल्याला लक्षात आला पाहिजे आयोगाच्या 5 डिसेंबरच्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने. आणि सदर जो बदल आहे त्यानुसार दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षेचा दिनांक 15 नोव्हेंबरचा जो सिलॅबस आयोगाने रिवाईज केला होता आणि दोन्ही सिलॅबस आयोगाने ऑफिशियल वेबसाईटवर नमूद केले, या दोन्ही अभ्यासक्रमामध्ये अधिक्रमित करून सुधारित अभ्यासक्रम जो आहे तो आयोगाच्या संकेतस्थळावर जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे आणि तोच नेमका त्याच्यामधला गट बचा जो अभ्यासक्रम आहे तो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो ॲनालिसिसद्वारे डिस्कस करणार आहोत. सो आपल्या सर्वांना माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अराजपत्रित जी सेवा
मुख्य परीक्षा गट ब ची होते, नॉन गॅजेटेड परीक्षा। त्याचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आपल्या सर्वांना माहित आहे, दोन पेपर नेमके असतात, पेपर एक आणि पेपर दोन, दोन 200 गुणांसाठी हे पेपर असतात, 400 गुणांची आपली मुख्य परीक्षा असेल बेसिकली, ठीक आहे। ऑब्जेक्टिव्ज आहे फक्त शारीरिक चाचणी आणि मुलाखत जी आहे ती उपनिरीक्षक पद जे आहे पोलीस उपनिरीक्षक पद म्हणजेच PSIचं जे पद असतं त्याच्यासाठी शारीरिक चाचणीची परीक्षा असते, हे सर्वांना आपल्याला माहीत आहे। ती जी परीक्षा असेल ती 100 गुणांची आहे आणि मुलाखत जी आहे ती 40 गुणांची। याचा अर्थ इथं लक्षात घ्यायचा आहे की ज्या अदर पोस्ट आहेत म्हणजेच STI असेल, असिस्टंट असेल किंवा SR असेल, सब रजिस्ट्रार असेल, या पोस्टसाठी तुम्हाला मुलाखत द्यायची नाही आहे, त्याच्यासाठी फक्त तुमची 400 गुणांची मुख्य परीक्षा होईल। मुलाखत कशासाठी आहे? PSIसाठी, आणि शारीरिक चाचणी पण PSIसाठी नमूद केली गेलेली आहे। सो हा चेंज किंवा हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपल्या एकदा लक्षात आला पाहिजे। आता आपण बघूया की आयोगाने जे 2023 वेळापत्रक जाहीर केलं की 2023 परीक्षा कशा पद्धतीने होतील, कोणकोणत्या वेळेला त्याचं नोटिफिकेशन येईल, पूर्वपरीक्षा कधी असेल, मुख्य परीक्षा कधी असेल, असं एक अंदाजित वेळापत्रक 2023 आयोगाने नमूद केलं होतं। त्या अनुषंगाने 2023 जे गट ब आणि गट क ची जी परीक्षा असेल ती संयुक्त पूर्वपरीक्षा असेल, राईट। आता जी सेपरेट झाली ती सेपरेट होणार नाही, कंबाईन बी आणि सी ची परीक्षा असेल 2023। आणि कंबाईन बी आणि सीची जी परीक्षा असेल पूर्वपरीक्षा, त्याला आयोगाने नमूद केलं की महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा असं त्याचं नाव असेल। आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्याच्यामध्ये साधारणतः 10 पोस्टसाठी ही पूर्वपरीक्षा असेल, राईट। 10 पोस्ट दिलेले आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी असेल, असिस्टंट असेल, त्याच्यानंतर राज्यकक्ष कर निरीक्षक असेल STI ज्याला आपण म्हणतो, PSI पोलीस उपनिरीक्षक, त्याच्यानंतर दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रार ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या ह्या गट क च्या पोस्ट आहेत ज्या आपण जनरली आपल्या सर्वांना माहीत आहे, कर सहाय्यक असेल, त्याच्यानंतर टॅक असिस्टंट ज्याला आपण म्हणतो, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जे असेल, उद्योग निरीक्षक असेल, लिपिक टंकल एक असेल क्लर्कची जी पोस्ट असते जनरली, तांत्रिक सहाय्यक जे असेल टेक्निकल असिस्टंट ज्याला आपण म्हणतो, आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहे, अशा पोस्ट ज्या आहेत पहिल्या 4 पोस्ट ज्या आहेत त्या असतील गट ब च्या अंतर्गत, आणि नंतरच्या ज्या 6 पोस्ट आहेत त्या असतील गट क च्या अंतर्गत। याचं जे नोटिफिकेशन आहे ते 2023 ते पब्लिश होणार आहे, January 2023 नोटिफिकेशन येणार आहे, राईट। याचा अर्थ काय की आपल्याकडे साधारणतः एकाच महिना एका महिन्यानंतर हे नोटिफिकेशन येईल। April 2023 एक अंदाजित दिनांक आयोगाने पूर्वपरीक्षेची दिलेली आहे। आता ही एक्झॅक्ट डेट जे आहे ते January 2023 जेव्हा नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये एक्झॅक्ट डेट आयोग नमूद करेल की हे 30 एप्रिलला होईल की दुसऱ्या कोणती डेट असू शकते, परंतु एक अंदाजित 30 एप्रिलचं आयोगाने वेळापत्रकामध्ये नमूद केलेलं आहे। साधारणतः जूनमध्ये याचा रिझल्ट असेल आणि मग त्यानंतर मुख्य परीक्षा असेल। तर मुख्य परीक्षा आपल्या सर्वांना माहीत आहे की गट ब आणि गट क ची जरी कंबाईन पूर्वपरीक्षा असली तरी मुख्य परीक्षा जी असेल ती असेल सेपरेट। त्याच्यामुळे गट ब सेवा परीक्षा हे 4 पोस्टसाठी मुख्य परीक्षा जी असेल ती वेगळी असेल, ती साधारणतः आयोगाने टाईमटेबलमध्ये नमूद केलेलं आहे, 2 सप्टेंबर असं दिनांक आयोगाने नमूद केलेलं आहे, रिझल्ट त्याचा October 2023 येईल। गट क ची जी मुख्य परीक्षा असेल ती सेपरेट असेल उरलेल्या 5 पोस्टसाठी, ती पण वस्तुनिष्ठ बहुपरी ऑब्जेक्टिव्ह असेल, साधारणतः 9 सप्टेंबर, म्हणजे याच्यामध्ये जास्त काही कालावधी मधामध्ये नाही आहे, साधारणतः त्याच एक ते दोन आठवड्यामध्ये ही परीक्षा ज्या आहे त्या कंडक्ट केलेल्या जातील, आणि रिझल्ट साधारणतः November 2023 याचा येईल। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जे 6वी पोस्ट आहे त्याची वेगळी मुख्य परीक्षा होईल, हे सर्वांना माहिती आहे कारण की त्याचा अभ्यासक्रम पण वेगळा असतो, राईट। सो अशा पद्धतीचं टाईमटेबल जे आहे गट ब आणि गट कचं पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक आयोगाने आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर नमूद केलेलं आहे, त्या आपण डिस्कस केलं। आता पुढे जाऊया आपण, आत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे की 1 ऑगस्ट 2022 आयोगाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये काही सर्वसाधारण सूचना ज्या आहेत महत्त्वाच्या, ज्या बदलाच्या रिलेटेड आहेत, बदलानुरूप आहेत, ह्या महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या आयोगाने नमूद केल्या होत्या, ज्या आपल्या गट ब आणि गट क च्या परीक्षेच्या संदर्भात आहे। नेमक्या गट ब आणि गट क च्या संदर्भातल्या ह्या ज्या जाहिरातीत दिलेल्या ज्या महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण डिस्कस करूया। नेमका विद्यार्थ्यांना ह्या ज्या जाहिरातीमधल्या सूचना आहेत ह्याच समजण्यात नेमका संभ्रम असतो, ह्याच नेमके आपल्याला समजत नाही, त्याच्यामुळे कन्फ्युजन खूप होतं की नेमकं आयोगाचं म्हणणं काय आणि काय बदल काय नेमका, तो बदल जो आहे तो आपण डिस्कस करूया। पहिला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी नमूद केला असा
की जसं मी ऑलरेडी तुम्हा सर्वांना सांगितलं की आता ही जी कंबाईन परीक्षा पूर्वपरीक्षा होईल तुमची जी आता ओल्ड पॅटर्ननुसार सेपरेट व्हायची तुम्ही सर्वांनी ते दिली असेल 8 ऑक्टोबरची 5 नोव्हेंबरची जी सेपरेट असेल ती 2023 पासून कंबाईन असेल आणि त्याचं नाव जे आहे ते आयोगाने नमूद केलं की त्याला नाव काय आता देण्यात येईल महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने संयुक्त पूर्वपरीक्षा होईल आणि मुख्य परीक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे आताच की ती सेपरेट कंडक्ट केली जाईल. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आयोगाने नमूद केला तो म्हणजे काय की जी ही पदसंख्या भरल्या जाईल या कंबाईन परीक्षेद्वारे त्यानुसार त्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरिता पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. राईट, स्वतंत्र सेपरेट निकाल जाहीर करेल कारण की पोस्ट वेगवेगळ्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे पोस्टसाठी तर ऑब्व्हियसली कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा जाहीर केला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्य जबाबदाऱ्या वेतनश्रेणी जे आहे दर्जा वगैरे हे सगळं नमूद केले जाईल ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये किंवा आयोग टाईमली त्याला नमूद पण करेल. पण मुख्य परीक्षा जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे की गट ब आणि गट क ची स्वतंत्र मुख्य परीक्षा जी आहे ती आयोग घेईल आणि त्याचं ऑलरेडी आपण टाईमटेबलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, सो हा एक बदल आपल्या लक्षात आला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की गट ब आणि गट क मुख्य परीक्षासाठी महाराष्ट्र राजपत्रित गट क मुख्य परीक्षाकरिता मराठी व इंग्रजी तसेच सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी अशा दोन पेपरच्या आधारे निवडपत्रिका निवड जी आहे प्रक्रिया जी असेल ती होईल. याचा अर्थ काय की जे 200 मार्काचे पेपर आहेत 400 गुणांसाठी त्याच्यामधला एक पेपर असेल मराठी आणि इंग्रजीसाठीचा, दुसरा जो 200 मार्काचा पेपर असेल तुमचा तो असेल सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीचा. हा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ पॅटर्न आपल्या लक्षात आणणं येणं खूप गरजेचं आहे. पॅटर्न एकदा लक्षात आला मग आपल्याला सिलॅबस लक्षात घेता येईल आणि मग त्याचं आपल्याला नियोजन करता येईल कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरिता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम प्रेफरन्स जो आहे तो तुमचा भरून घेतला जाईल. म्हणजे पूर्वपरीक्षा तुम्ही पास झाले मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले, आता मुख्य परीक्षा तुम्ही समजा दोन्ही परीक्षेसाठी पात्र झाले गट ब ची मुख्य परीक्षा किंवा गट क ची दोन्हीसाठी तुम्ही पात्र झाले तर गट ब मध्ये तुम्हाला प्रेफरन्स देता येईल पोस्टचा आणि गट क मध्ये पण तुम्हाला तो प्रेफरन्स द्यावा लागेल. तो आधीच तुमचा जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेची फॉर्म भराल तेव्हाच तुमच्याकडून तो आयोग जे आहे ते भरून घेईल. ठीक आहे, ऑप्टिंग आउटचा ऑप्शन सर्वांना माहीत आहे तो डिस्कस करण्याची गरज नाही तो ऑलरेडी लागू केलेला आहे तो सर्वांना माहीत असेल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो हा आहे 13वा पॉईंट तो म्हणजे पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील जे निवडकरिता जी शारीरिक चाचणी होते जी आधी 100 पैकी 60 गुणा 100 पैकी आपल्याला 60 गुण मिनिमम घ्यावे लागत होते क्वालिफाईंग जे मार्क्स आपण म्हणतो तर आता ते जे मार्क्स आहेत ते आयोगाने नमूद केले 70 गुणांची अर्हताकारी शारीरिक चाचणी असेल. याचा अर्थ काय की ते आपल्याला कंपल्सरी तेवढे घ्यावेच लागतील 70 गुण आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे ते जर नाही घेतले तर कदाचित आपण अंतिम निवड यादीमध्ये येणार पण नाही. त्याच्यामुळे अंतिम निवड मुख्य परीक्षेमधील गुण मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येतील आणि फायनल मेरिट लिस्ट जी लागेल ती तुमची मुख्य परीक्षेचे गुण असतील आणि मुलाखतीचे जे गुण आहेत 40 गुण त्या अनुषंगाने. याचा अर्थ काय की PSIची जी फायनल मेरिट लिस्ट लागेल ती लागेल 440 गुणांची. राईट, हा मार्क्स आपल्याला लक्षात ठेवायचे PSIसाठी आणि बाकीचे ज्या आहेत पोस्ट त्याच्यासाठी 400 गुणांचीच मुख्य परीक्षा असेल आणि 400 गुणांचीच तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे, तर हा महत्त्वाचा बदल आहे तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे जे महत्त्वाचे बदल आहेत ते आयोगाने ऑलरेडी नमूद केलेलं आहे की हे जे बदल आहे पूर्वपरीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये शारीरिक चाचणीमध्ये क्वालिफाईंग मार्क्स वाढवले हे बदल जे आहेत हे 2023च्या आयोजित ज्या परीक्षा आहेत 2023पासून त्या परीक्षेपासून लागू होतील. म्हणजे 2023पासून पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेमध्ये हे बदल आयोगाने नमूद केलेले आहे. सो आता जी परीक्षा असेल मुख्य परीक्षा ती ओल्ड पॅटर्ननुसारच असेल. जे 2023पासून असेल त्यानुसार हे सगळे बदल जे आहे ते आयोग जे आहे ते लागू करणार आहे. ठीक आहे, आणि या संदर्भातला सविस्तर तपशील जो आहे तो वेळेनुसार आयोग बदल काही असतील तर ते आयोगाच्या संकेतस्थळावर जे आहे ते देत राहील. त्याच्यामुळे आपल्याला अपडेट राहायचं आहे. मधून आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला व्हिजिट देत राहायचं आहे काही बदल आलेला आहे काय. जसं आता नवीन अभ्यासक्रमामध्ये जो बदल आला तो कुठून नेमका झाला हा ॲनालिसिस जे आहे ते आपण आज बघणार आहोत
की नवीन अभ्यासक्रम काय मुख्य परीक्षेचा गट बचं आज आपण डिस्कशन करणार आहोत. जनरली मुख्य परीक्षा गट बची जी आहे त्याचा नवीन अभ्यासक्रम काय, तो अभ्यासक्रम नेमका आला कुठून, त्याचा ॲनालिसिस आणि गट क बद्दल आपण वेगळा व्हिडिओ घेऊ, त्याच्यामध्ये आपण ते डिस्कस करू. सो पहिला पेपर आपल्या सर्वांना माहिती आहे मुख्य परीक्षेचा गट बचा, तो म्हणजे इंग्रजी आणि मराठीचा आहे. सो इंग्रजी आणि मराठीचं अभ्यासक्रमामध्ये ऑलरेडी आयोगाने नमूद केलं. मराठीमध्ये साधारणतः सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल, वोकॅबलरी जनरली त्याच्यावर क्वेश्चन्स असतील. त्याच्यानंतर वाक्यरचना, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांच्याबद्दल क्वेश्चन्स असतील. तसेच उतारावरील काही प्रश्न दिलेले असतील, राईट. त्याच्यानंतर इंग्रजीचा सिलॅबस दिलेला आहे, कॉमन वोकॅबलरी सेम आहे, त्याचंच फक्त ट्रान्सलेशन केलं आहे. सेंटेन्स स्ट्रक्चरवर क्वेश्चन असतील, ग्रामरवर असेल जे जनरल ग्रामर असतं. त्याच्यानंतर यूज ऑफ इडियम्स आणि फ्रेजेस याच्याबद्दलचा क्वेश्चन असेल, आणि कॉम्प्रहेन्शनवर काही क्वेश्चन्स असतील. सो साधारणतः 200 गुणांचा आहे, तर साधारणतः हाफ ऑफ वेटेज या दोन्ही विषयाला दिल्या गेले जाईल, ठीक आहे. तर त्याच्यामुळे हाफ क्वेश्चन जे असेल हाफ पार्ट मराठीवर असेल, हाफ पार्ट जो असेल तो इंग्रजीवर असेल साधारणतः, ठीक आहे. आता हा कुठून घेतलेला आहे तो नेमका आपल्याला कळायला पाहिजे की हा बदल नेमका केला कुठून, आणि हे ॲनालिसिस आपल्याला एकदा कळालं ना तर नियोजन आपल्याला प्रॉपरली करता येते की यार आयोग नेमका सिलॅबस कुठून आणत आहे, आणि बरोबर आपण मग त्या अभ्यासक्रमावर विचारलेले जे आधीचे प्रश्न आहेत ज्या वेगवेगळ्या परीक्षामधून ते घेतलेला सिलॅबस आहे, ते प्रश्न जर आपण केले ना, प्रॉपर सॉल्व केले, ॲनालाइज केले, तर आपल्याला आपसुकच आपली या परीक्षेची तयारी होऊन जाईल. त्याच्यामुळे तो बदल कुठून आला आहे तो आपण बघूया. कुठून घेतला, तर गट ब मुख्य जो आधीचा जुना सिलॅबस आहे तो तिथून त्यांनी घेतलेला आहे. याचा अर्थ काय की जो जुना पॅटर्न आहे तो इथे कॉपी पेस्ट केल्यासारखं आपल्याला जाणवतं. गट बची जी मुख्य परीक्षा व्हायची त्याच्यामध्ये सेम स्ट्रक्चर असायचं, मराठी आणि इंग्रजीचं सेम सिलॅबस आहे, ठीक आहे. पुढे जाऊया आपण नवीन अभ्यासक्रमामध्ये. आता जो दुसरा पेपर आहे, पेपर क्रमांक 2, ठीक आहे, तो 200 गुणांचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं सामान्य बुद्धिमापन व आकलन अशा पद्धतीचा एक नमूद केलेला आहे. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी नेमका, आणि हे जनरली जे घेतलेलं आहे ते जुन्या अभ्यासक्रम जो आहे गट बचा मुख्यचा त्याच्यातूनच घेतलेलं आहे. फक्त बघा वर्डिंग कुठेतरी चेंज झालेली आहे. जुन्या अभ्यासक्रमामध्ये जे वर्डिंग होती मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये ती काय होती, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित, इथे सामान्य बुद्धिमापन व आकलन, ठीक आहे. तर बुद्धिमापन चाचणीमध्ये ते विचारायचे ऑब्व्हियसली जे अचूकपणे किंवा लवकर डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स जनरली याच्यामध्ये विचारले जायचे. अंकगणितला स्पेसिफिकली नमूद केलं जायचं की त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी याच्यावरचे क्वेश्चन जनरली यायचे, परंतु इथे नमूद करताना त्यांनी थोडंसं त्याला कंबाईन केलेलं आहे. पुढे जाऊया आपण अंकगणित आणि सांख्यिकी. बघा इथे नवीन अभ्यासक्रमावर त्यांनी जुन्या अभ्यासक्रमामधलं ते वेगळं काढलं आणि नवीन अभ्यासक्रमामध्ये त्यांनी स्पेसिफिकली नमूद केलं अंकगणित आणि सांख्यिकी. आता अंकगणितमध्ये जे जुन्या अभ्यासक्रमातल्या टॉपिक आहेत तेच विचारतील, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी याच्यावरचेच क्वेश्चन असतील. सोबत त्यांनी सांख्यिकी स्टॅटिस्टिक इथं नमूद केलेलं आहे, सांख्यिकी स्टॅटिस्टिक रिलेटेड क्वेश्चन येतील. फॉर एक्झाम्पल आपण बघूया की क्वेश्चन कसा येऊ शकतो, तर आपल्याला जसं UPSC किंवा MPSC पूर्वपरीक्षेमध्ये जो आता नवीन पॅटर्ननुसार 2023 होईल, तर त्याच्यामध्ये CSAT आपल्या सर्वांना माहीत आहे. CSAT डेटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन येतात, राईट, डेटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन. तर ते जे सांख्यिकी म्हणजे काही डेटा दिलेला असतो आणि त्या संदर्भातले क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्ह, तर ते डेटा इन द फॉर्म कसा असतो, चार्टमध्ये असू शकतो, डायग्राममध्ये असू शकतो, ट्री डायग्राममध्ये असू शकतो, या संदर्भात तो डेटा असतो काहीतरी आणि त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन्स असतील. तर तशा पद्धतीचे क्वेश्चन आता नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत गट बच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातील, आणि हा एक महत्त्वाचा बदल आहे जो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, जो जुन्या अभ्यासक्रमामध्ये नव्हता. सांख्यिकी हा एक नवीन टॉपिक आयोगाने ॲड केलेला आहे आणि याच्याबद्दलची आपल्याला आता तयारी करावी लागेल. आणि आपण यशोदीपच्या प्लॅटफॉर्मवर पुढे आपण सांख्यिकीबद्दलचे टॉपिक्स घेणारच आहोत. CSAT आपण डिस्कशन करूया, त्याच्यावर नवीन आपण व्हिडिओ अपलोड करूया तुमच्यासाठी की कशा पद्धतीने त्याची तयारी करता येईल. आता अंकगणित आणि सांख्यिकी नेमका घेतला कुठून आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे. तर गट क ची जी मेन्सची परीक्षा होती तांत्रिक सहाय्यकची, तर तांत्रिक सहाय्यकामध्ये हा टॉपिक दिलेला आहे मूलभूत गणितीय कौशल्य आणि सांख्यिकी कौशल्य, ज्याच्यामध्ये
गणितीय कौशल्यामध्ये ऑब्व्हियसली आपल्याला माहितच आहे गुणाकार भागाकार दशांश टक्केवारी वगैरे असतंच, परंतु सांख्यिकी कौशल्य हा जो शब्द आहे किंवा हा जो सिलॅबस आहे हा घेतलेला नेमका गट कच्या मेन्समधून आणि हा आपल्याला माहीत असला पाहिजे. आता तुम्हाला जर तयारी करायची असेल सांख्यिकीची तर तुम्ही सरळ सरळ काय करायचं, गट कचे मेन्सचे जे तांत्रिक सहाय्याचे जे पेपर्स आहेत ते फक्त तुम्हाला ॲनालाइज करायचे, ते फक्त सॉल्व करून बघायचे की सांख्यिकीवर नेमके आयोगाने कसे प्रश्न विचारले आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करायचे, संपला विषय, तुमचे आपसुकच त्याची तयारी होऊन जाईल. राईट, पुढे जाऊया आपण. नवीन अभ्यासक्रमामध्ये नवीन मुद्दा येतो तो म्हणजे चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, हा असा टॉपिक आयोगाने नमूद केलेला आहे. जुन्या अभ्यासक्रमामध्ये गट बच्या मुख्यमध्ये काय टॉपिक होता, चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील, आता इथं महाराष्ट्रासह दिलेलं, याचा अर्थ काय की जे पण चालू घडामोडी विचारल्या जातील होऊ शकते त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातले जे मागच्या एक दीड वर्षातलं जे महत्त्वाचं करंट अफेअर्स असेल तर ते महत्त्वाचं जे चालू घडामोडी आहे ते आपल्याला नेमकं याच्यामध्ये विचारल्या जातील. ठीक आहे, सो जाग म्हणजे याचा अर्थ काही आता इथे तिन्ही लेवल आल्या, नवीन अभ्यासक्रमानुसार तिन्ही लेवलवरचं आपल्याला विचारतील, जागतिक लेवलचं, भारताच्या लेवलचं आणि महाराष्ट्राच्या लेवलचं, तिन्ही लेवलचं आपल्याला चालू घडामोडी साधारणतः एक दीड वर्षाचं आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं आहे. राईट, त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन अभ्यासक्रमामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जो आहे, आरटीआय ॲक्ट 2005 जो आहे, व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे टॉपिकमध्ये दिले, या संदर्भातले क्वेश्चन्स आपल्याला विचारतील, या संदर्भातले ॲज अपडेटेड म्हणजे आरटीआयमध्ये जर काही नवीन चेंजेस आलेले असतील, काही सुप्रीम कोर्टाचे त्याच्यावर जजमेंट्स असतील किंवा काही महत्त्वाचे बदल मागच्या काही वर्षभरात जर आले असतील 2005 या आरटीआय ॲक्टमध्ये तर ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, त्या संदर्भातले क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि 2015 हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन असतील. आता हा घेतला कुठून आहे तर गट बचा जो मुख्य ओल्ड सिलॅबस होता त्याच्यामधूनच हा टॉपिक त्यांनी घेतलेला आहे, परंतु इथे ॲज अपडेटेड नाही आहे बघा इथे, आणि इथे आयोगाने नमूद केलेला ॲज अपडेटेड. ठीक आहे, ठीक आहे, तर त्याच्यामुळे काही जर नवीन बदल त्याच्यामध्ये घडत असतील तर त्या संदर्भातले क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे अपडेटेड फॉर्म काही असेल का, काही न्यूजपेपरमध्ये त्या संदर्भातले मागच्या वर्षभरात काही आलेलं आहे का, ते आपल्याला बघायचं आहे. पुढे जाऊया आपण. त्यानंतरचा टॉपिक नवीन अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे तो म्हणजे भारतीय संघ राज्यव्यवस्था, याचा अर्थ राज्यशास्त्राच्या संदर्भातला हे टॉपिक्स आहेत. भारतीय राज्यघटना असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल आणि विधिमंडळ असेल, त्या संदर्भात सगळं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे की घटना कशी तयार झाली या संदर्भातले क्वेश्चन असतील, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका काय आहे, राईट, तर त्या संदर्भातले असतील, त्यामधले विविध तत्त्व कोणकोणते आहेत त्या संदर्भातले क्वेश्चन असतील, घटनेची महत्त्वाची कलमे जे आपल्याला माहीत असणं गरजेचे असतात, त्याच्यानंतर ठळक वैशिष्ट्य काय, सायलेंट फीचर्स ज्याला आपण म्हणतो आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे ते, त्याच्यानंतर केंद्र व राज्य संबंध, सेंटर आणि स्टेट रिलेशन काय असतात, महत्त्वाच्या समित्या त्या संदर्भातल्या त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, निधर्मी राज्य हे जे आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, मूलभूत हक्क व कर्तव्य फंडामेंटल राईट्स असतील, फंडामेंटल ड्युटीज असतील, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जी असतात ते ज्याला आपण DPSP म्हणतो, त्याच्यानंतर शिक्षण संदर्भात युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याच्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ त्यांची कर्तव्य काय, त्यांचा अधिकार काय आहे, त्यांची कार्य काय आहे, राज्य विधिमंडळ त्याच्यामध्ये विधानसभा असतील, विधान परिषद असतील, त्यांचे सदस्य कसे निवडून येतात, त्यांचे अधिकार काय असतात, त्यांचे कार्य काय असतात, त्यांचे कर्तव्य काय असतात, वेगवेगळ्या विविध विधी समित्या कोणकोणत्या आहेत, हे सगळं आयोगाने नवीन अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेलं आहे. आणि हा जो सिलॅबस आहे हा सिलॅबस नेमका आणला कुठून आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तो म्हणजे तो सिलॅबसमध्ये टॉपिक आणलेला आहे ASO जुन्या मेन्सच्या सिलॅबसमधून, ASO मेन्स ओल्डच्या अभ्यासक्रमामधून हा टॉपिक आणलेला आहे आणि हा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सेम टॉपिक आहे, तो सेम आहे, फक्त इथं रोलच्या जागी इथं मराठीत कर्तव्य दिलेलं आहे. ठीक आहे, बाकी काहीच डिफरन्स नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ASO मेन्सचे जे मुख्यचे ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, ते जर तुम्ही सॉल्व केले तर आपसूक तुमची गट बची जी मुख्य परीक्षेची तयारी आहे ती राज्य घटना किंवा राज्यव्यवस्था किंवा राज्यशास्त्राची तुमची तयारी होईल. त्याच्यामुळे लगेच तुम्हाला जसा हा व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला हे जे मागचे प्रश्नपत्रिका आहेत ह्या कलेक्ट करायच्या आहेत, संपला विषय, आणि त्याची तयारी ॲनालिसिस करणं सुरू करून द्यायचं आहे आणि त्यानुसार अभ्यासाचं आपलं नियोजन करायचं आहे. पुढे जाऊया आपण.
आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा जो टॉपिक आहे जो मी आता ऑलरेडी व्हिडिओ स्टार्ट करताना तुम्हाला सांगितलं की आयोगाने जे 5 डिसेंबर 2022 नोटिफिकेशन जारी केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 15 नोव्हेंबर 2022 जो अभ्यासक्रम जारी केला होता मुख्य परीक्षेचा गट ब चा आणि गट क चा त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा टॉपिक नव्हता आणि हा टॉपिक नवीन अभ्यासक्रमामध्ये आयोगाने जो आहे तो नमूद केलेला आहे ठीक आहे. सो याच्यामध्ये नेमकं काय आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तर याच्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती साधारणतः 1885 ते 1947 पर्यंतची ठीक आहे स्वातंत्र्य मिळेपर्यंतची जी सामाजिक आर्थिक जागृती होती निर्माण झालेली ती महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य महत्त्वाच्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत फिमेल असतील मेल असतील ह्या सगळ्या वुमेन्स कॉन्ट्रीब्युशन बेसिकली काय काय होतं महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज त्या त्याच्यानंतर समाज सुधारकांचे कार्य हा एक टॉपिक आहे याच्यामध्ये नेमका ज्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल की समाज सुधारकांचे कार्य महत्त्वाचे जे समाज सुधारक होऊन गेले महाराष्ट्रात सुद्धा आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पण ज्यांचं कार्य असेल त्या संदर्भातले क्वेश्चन्स असतील. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे महत्त्वाचे जे न्यूजपेपर्स असतील ते आपल्याला दैनंदिन वृत्तपत्र किंवा काही मासिक असतील जे चर्चेमध्ये आले होते ज्यांचा एक महत्त्वाचा भाग होता एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन विचारले जातील. त्यांचे ऑथर कोणकोणते कोणी सुरू केला तो कशासाठी होता तो त्याचा विषय काय होता त्याच्यातून कोणता सोशल मेसेज दिला जात होता सामाजिक जागृती याचा अर्थ काय की त्या वृत्तपत्रांमधून किंवा वर्तमानपत्रांमधून सोशल मेसेज काय होता काही काही वर्तमानपत्रांचं काही ब्रीदवाक्य पण होतं तर ते ब्रीदवाक्य पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा हे मायक्रो ॲनालिसिस मायक्रो अभ्यास आपला असला पाहिजे नेमका आयोग त्याच्यावरच प्रश्न विचारतो ठीक आहे. शिक्षणाचा परिणाम या संदर्भातले क्वेश्चन्स आपल्याला असतील शिक्षणासंदर्भातली जागृती कशा पद्धतीची झाली त्या काळामध्ये त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी कोणकोणत्या होत्या कंटेम्पररी अदर मुवमेंट्स कोणकोणत्या होत्या आणि राष्ट्रीय चळवळी कोणकोणत्या नॅशनल मुवमेंट्स महत्त्वाच्या त्या संदर्भातल्या ठीक आहे. तर हा नवीन अभ्यासक्रमामध्ये टॉपिक दिलेला आहे हा घेतला कुठून आहे नेमका तर गट ब ची जी मुख्य परीक्षा आहे त्यामधून हा टॉपिक घेतलेला आहे. टॉपिकचं नाव काय आहे इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता इथे एक्सप्लेन नाही केलेला आहे आयोगाने या नवीन अभ्यासक्रमामध्ये प्रॉपरली एक्सप्लेन केलं आहे कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते अपेक्षित असतील. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे महत्त्वाचा मुख्यमधला तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ऑलरेडी काही टॉपिक जे आहेत ते ऑलरेडी आयोगाने नमूद केलेले आहेत 1885 ते 1947 पर्यंत सामाजिक व आर्थिक जागृती महत्त्वाच्या व्यक्तींचे काम स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतील महत्त्वाचे वर्तमानपत्र आणि शिक्षणाचा परिणाम. इथं फक्त आता समाज सुधारकांचे कार्य हा नवीन टॉपिक ॲड केलेला आहे हा आपल्या लक्षात आला पाहिजे आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी हे सेम ठेवलेलं आयोगाने ठीक आहे. सो नेमका आपल्याला तयारी करताना लक्षात आलं पाहिजे की टॉपिक ॲड केलेला आहे. सो आपल्याला ॲड केला याचा अर्थ काय की आपल्याला जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या कुठेतरी बघाव्या लागतील त्याच्यामध्ये या टॉपिक रिलेटेड कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले आयोगाने आतापर्यंत ते आपल्याला ॲनालिसिस करावं लागेल आणि आपल्या अभ्यासामध्ये ते ॲनालिसिस केलेलं जे आहे त्या पद्धतीने आपल्याला आपले जे आपण रेफरन्स बुक्स वाचत आहे त्या संदर्भातलं आपल्याला वाचावं लागेल राईट. तर हा झाला इतिहासाच्या संदर्भातला. पुढे जाऊया आपण भूगोलाच्या संदर्भात काही बदल केलेले आहेत का कुठून घेतलेले टॉपिक नेमके ते आपण आता बघूया. तर नवीन अभ्यासक्रमामध्ये गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल असा एक ब्रॉड टॉपिक त्यांनी नमूद केला ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल ज्याला आपण फिजिकल ज्योग्राफी म्हणतो मुख्य प्राकृतिक विभाग ज्याला आपण फिजिओग्राफिकल स्ट्रक्चर्स म्हणतो वेगवेगळे त्याच्यानंतर हवामानशास्त्र क्लायमेट पर्जन्यमान व तापमान याच्यावर क्वेश्चन जनरली येतील. त्याच्यानंतर पर्जन्यमानासंदर्भात जे विभागवार बदल जे झालेले आहेत त्या संदर्भातले क्वेश्चन असतील. नद्या पर्वत पठार विविध भूरूपे या संदर्भातले क्वेश्चन असतील. राजकीय विभाग असतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय विभाग असतात नैसर्गिक संपत्ती असेल. त्याच्यानंतर मानवी व सामाजिक भूगोल याचा अर्थ फिजिकल ज्योग्राफी पण आहे ह्युमन ज्योग्राफी पण आहे आणि सोशल ज्योग्राफी पण आहे तिन्ही लेवलची ज्योग्राफी आपल्याला विचारल्या जाणार आहे. नेमका जास्तीत जास्त प्रश्न आपल्या सर्वांना माहीत आहे जे जुने विद्यार्थी त्यांना माहीत असेल की जास्तीत जास्त प्रश्न बनतात कशावर फिजिकल ज्योग्राफीवर त्याच्यामुळेच फिजिकल ज्योग्राफीला त्यांनी प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या एक टॉपिक दिलेला आहे जो आपल्या भूगोलाच्या संदर्भातला आहे. लोकसंख्येचं स्थलांतर मायग्रेशन जे होतं स्पेसिफिकली त्याचे कारणं काय असतात कशासाठी होतं त्याचे प्रकार काय आहेत तर त्या संदर्भातले क्वेश्चन आपल्याला असतील.
त्यानंतर विभागवार मायग्रेशन कशा पद्धतीचं होतं त्या संदर्भातले क्वेश्चन असतील, त्याचं उगम काय आहे, सोर्स काय आणि त्याचं डेस्टिनेशन काय, आणि ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या आणि त्यांचे प्रश्न काय या संदर्भातला टॉपिक आयोगाने नमूद केलेला आहे. दुसरा टॉपिक जो आयोगाने नमूद केला तो म्हणजे पर्यावरणासंदर्भातला, मानवी विकास पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण. विशेषतः जेव्हा शब्द येतो ना तेव्हा नेमका त्या शब्दावर आपलं लक्ष केंद्रित करायचं की आयोग नेमकं विशेषतः म्हणत आहे याचा अर्थ काय, की भर देऊ शकते त्या टॉपिकवर प्रश्न विचारताना. वनसंधारण, फॉरेस्ट कन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो, फॉरेस्ट कन्झर्वेशनवर टॉपिकवर क्वेश्चन नेमके आयोग विचारू शकते. त्याच्यामुळे फॉरेस्ट वनसंधारण जेव्हा येईल तेव्हा आपल्याला फॉरेस्ट संदर्भातले महत्त्वाचे ॲक्ट्स माहीत पाहिजे, महत्त्वाच्या संकल्पना माहीत पाहिजे, महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या महत्त्वाच्या योजना माहीत पाहिजे, महत्त्वाचे निर्णय माहीत पाहिजे मागच्या एक वर्षातले, हे सगळ्या बाबी आपल्याला वनसंधारणाच्या रिलेटेड माहीत असणं गरजेचं आहे आणि आयोग नेमका त्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन विचारू शकते. काही महत्त्वाचे जर प्लॅटफॉर्म सुरू केले, आता हे प्लॅटफॉर्म आपल्याला कुठे कळतात, जेव्हा आपण महाराष्ट्र राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जेव्हा तिची जी मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, हे ऑफिशियल वेबसाईट जेव्हा आपण बघतो त्याच्यावर आपल्याला तेव्हा प्लॅटफॉर्म पण दिसतात की नेमके कोणते प्लॅटफॉर्म आयोगाने मागच्या काही काळामध्ये सुरू केलेले आहेत का. ठीक आहे, त्याच्यानंतर विविध प्रकारची प्रदूषणे, पोल्युशन रिलेटेड पर्यावरणीय आपत्ती, एक डिझास्टर्स येत असतील ते त्या संदर्भातले, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील संघटना, इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट ऑर्गनायझेशन्स रिलेटेड विथ द एन्व्हायरमेंट, हे आपल्याला माहीत पाहिजे कोणकोणत्या आहेत नेमक्या अशा संस्था ज्या पर्यावरणासंदर्भात राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर आणि जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. आता हा टॉपिक नेमका घेतला कुठून आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर हा घेतलेला नेमका भूगोलाचा गट बचा जो मुख्य सिलॅबस होता आपला जुना त्या तिथून घेतलेला आहे. सोबतच पर्यावरणाचा जो टॉपिक आहे तो घेतलेला आहे. टेक्निकलची जी प्रिलिमची तुमची परीक्षा होते, तांत्रिक सेवा परीक्षा, त्याच्यातून जो जुना सिलॅबस आहे प्रियूचा तो तिथून नेमका घेतलेला आहे आणि हा आपल्याला बदल माहीत असणं गरजेचं. याचा अर्थ काय की अभ्यास करताना आपल्याला सरळ सरळ या ज्या पूर्वपरीक्षेच्या किंवा ह्या गट बच्या मुख्य परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्याला नेमक्या ॲनालाइज करायचं आहे, चाळायचं आहे, बघायचं आहे की कशा पद्धतीने त्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारत आलेला आहे. राईट, सो दुसरा टॉपिक जो आहे भूगोलाचा तो घेतलेला आहे गट बचा मुख्य परीक्षेचा जो ओल्ड सिलॅबस होता जुना तिथून हा घेतलेला आहे. फक्त त्या सिलॅबसमध्ये एक टॉपिक होता जो या नवीन सिलॅबसमध्ये नाही आहे. कोणता टॉपिक आहे तो? संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जात होते गट बच्या जुन्या मुख्य परीक्षेमध्ये, ते तो टॉपिक इथे नमूद केलेला नाही आहे. हा बदल आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि पर्यावरणाचा जो टॉपिक आहे तो मी ऑलरेडी सांगितला की सरळ सरळ तो कॉपी पेस्ट केलेला कोण कुठून, पर्यावरणाचा टॉपिक जो आहे तो टेक्निकलची जी प्री ओल्ड जो पॅटर्न आहे सिलॅबस आहे तिथून हा कॉपी पेस्ट केलेला आहे. राईट, सो हा बदल तुमच्या लक्षात आला पाहिजे की नेमका कुठून घेतलेला आहे. नंतरचा टॉपिक आपण बघूया सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला याच्यावर विचारले जातात है ना, आणि नेमका आपण याचा अभ्यास कमी करतो आणि याच्यावर क्वेश्चन जास्त येतात, त्याच्यामुळे याचा अभ्यास आता आपल्याला मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये टॉपिक काय नवीन अभ्यासक्रमानुसार बघूया, भौतिकशास्त्र आहे फिजिक्स ज्याला आपण म्हणतो, रसायनशास्त्र आहे केमिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, प्राणीशास्त्र आहे झूलॉजी आणि वनस्पतीशास्त्र ज्याला आपण बॉटनी असं म्हणतो. त्यासोबत आत्ता आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये 2023 जे क्वेश्चन विचारले जातील त्याच्यामध्ये दोन टॉपिक ॲड केलेले आहेत आणि हे टॉपिक जे आहेत ते आपल्याला बघावं लागतील आता की कुठून आले नेमके टॉपिक. पहिला टॉपिक दिलेला आहे तो म्हणजे दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन ज्याला आपण रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS ज्याला जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आपण म्हणतो ते आणि त्याचे अप्लिकेशन, त्याचे उपयोजन काय, असा एक टॉपिक दिलेला आहे. दुसरा टॉपिक ॲड कोणता केला नवीन अभ्यासक्रमामध्ये तो म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. याचा अर्थ काय की कॉम्प्युटरशी रिलेटेड आता त्यांनी टॉपिक टाकलेला आहे. कॉम्प्युटरचे सर्वसाधारण ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे कॉम्प्युटरच्या संदर्भातले, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी संदर्भात सर्वसाधारण माहिती आपल्याला असली पाहिजे, त्याच्यामध्ये काही बदल होत आहे का,
चालू घडामोडीच्या संदर्भात काही नवीन बदल आपल्याला लक्षात येते का? एरियल किंवा ड्रोन फोटोग्राफीमध्ये किंवा जी आय एसमध्ये त्याच्या ॲप्लिकेशन्समध्ये रिमोट सेन्सिंग हा एक टॉपिक नवीन ॲड केला गेलेला आहे. तर हे जे नवीन दोन टॉपिक ॲड केले यांनी, हे नेमके टॉपिक आणले कुठून? तर त्याच्या आधी बघूया आपण की सामान्य विज्ञानमध्ये क्लर्कचा जो ग्रुप सीचा मेन्सचा जो पेपर होता त्याच्यामध्ये पर्यावरणाचा टॉपिक होताच ऑलरेडी, ठीक आहे. तो पर्यावरणाचा टॉपिक ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र त्याच्यामध्ये होतं. इथं बघा, जीवशास्त्र होतं. या जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीला यांनी काय केलं की दोन भागामध्ये विभागून टाकलं. याचा अर्थ काय की आता आम्ही प्रश्न विचारताना जीवशास्त्र आहेच त्याच्यावर प्रश्न विचारू, आम्ही सेपरेटली झूलॉजी आणि बॉटनीवर पण प्रश्न विचारू असं आयोगाचं म्हणणं आहे आता. आणि ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही बॉटनीवर काही प्रश्न विचारू, काही झूलॉजीवर क्वेश्चन्स विचारू. आणि नेमका जो बदल आहे, जो दोन टॉपिक ॲड केलेले आहेत रिमोट सेन्सिंगचे आणि आय सी टीचे, हे टॉपिक आणलेले आहेत आयोगाने टेक्निकल प्रीच्या ओल्ड सिलॅबसमधून, ठीक आहे. आता हा आपल्याला लक्षात आला पाहिजे. जे मुलं टेक्निकलची ऑलरेडी तयारी करत आहेत त्यांना लक्षात येईल की हा टॉपिक आपल्याला टेक्निकलच्या प्रीमध्ये आहे, ठीक आहे. सो तो टॉपिक आणलेला आहे आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये गट बच्या. आणि त्याच्यामुळे आता तयारी करताना तुम्हाला सोपी झालं की टेक्निकलचे प्रीचे जे ओल्ड पेपर्स आहेत, जुन्या अभ्यासक्रमावर जे रिमोट सेन्सिंग आणि आय सी टीवर जे क्वेश्चन्स विचारले आहेत ते सरळ सरळ तुम्हाला ॲनालाइज करायचे आहेत, चाळायचे आहे, बघायचे आहे की कशा पद्धतीने त्याच्यावर आयोग प्रश्न विचारत आलेला आतापर्यंत, आणि त्याचा ॲनालिसिस करायचं प्रॉपरली, आणि त्या संदर्भात जे संदर्भ ग्रंथ असेल ते तुम्हाला वाचायचं आहे. आपण ट्राय करतो आहे की आपल्या यशोदीप च्या प्लॅटफॉर्मवर आपण या रिमोट सेन्सिंग आणि आय सी टीवर स्पेशल लेक्चर कंडक्ट करू, जेणेकरून ते टॉपिक जे आहे ते तुमचे सरळ सरळ तयार होऊन जातील, प्रिपेअर होऊन जातील, तुम्हाला वेगळे सोर्स वाचण्याची त्याची गरज पडणार नाही, ठीक आहे. सो हे दोन टॉपिक ॲड झालेले आहेत ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ते आलेले आहेत टेक्निकल प्रीच्या ओल्ड सिलॅबसमधून, आणि ते तुम्हाला ॲनालाइज करताना त्याच्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. जाऊन पुढे जाऊया आपण. आता येतो नेमका तो म्हणजे अर्थशास्त्राशी रिलेटेड. अर्थशास्त्राशी रिलेटेड काय बदल झालेला आहे, नेमका आयोग जो आहे कशा पद्धतीने अर्थशास्त्राच्या सिलॅबसमध्ये चेंज केला आयोगाने, तो आपण आता बघूया. सो अर्थशास्त्राचा जो मुख्य परीक्षेचा सिलॅबस आहे म्हणजे गट बमध्ये जो ॲड केलेला आहे, तो थोडासा विस्तारित रूपरित्या आयोगाने नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. टॉपिक जरी आपल्याला ब्रॉड टॉपिक दिलेले आहे तरी त्याचं मायक्रो ॲनालिसिस आपण केलेलं आहे, त्याच्यामुळे कुठून आलेले टॉपिक ते तुमच्या लक्षात येतील, आणि ते टॉपिक तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येतील ते कुठून आयोगाने नेमके उचललेले आहे आणि गट बच्या मुख्य परीक्षेमध्ये टाकलेले आहेत. सो नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्रासाठी आयोगाने नमूद केला तो म्हणजे अर्थव्यवस्था व नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र, असा एक टॉपिक दिलेला पहिला, ज्याच्यामध्ये सब टॉपिक दिलेला आयोगाने तो म्हणजे पहिला टॉपिक आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र, ज्याच्यामध्ये वृद्धी व विकास असेल, सार्वजनिक वित्त असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, अशा पद्धतीचे ब्रॉड टॉपिक आयोगाने नमूद केलेले आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा टॉपिक, दुसरा टॉपिक दिलेला आहे भारतीय अर्थव्यवस्था. टोटली काही क्वेश्चन असतील इंडियन इकॉनॉमीवर. इंडियन इकॉनॉमी म्हणजे काय की भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेची आव्हाने काय, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक सुधारणा कशा पद्धतीच्या होत गेलेल्या आहे, सध्या अपेक्षित आहे, भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, सहकार कोऑपरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भातले क्वेश्चन असतील, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र जे असेल ते त्याच्या संदर्भातले क्वेश्चन असतील, सार्वजनिक वित्त व वित्तीय संस्था ज्या आहेत त्या संदर्भातले असतील, उद्योग व सेवा क्षेत्र जे आहे राईट, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर जे आहे त्या संदर्भातले क्वेश्चन असतील, पायाभूत सुविधा विकास इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट या संदर्भातले क्वेश्चन असतील, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल या संदर्भातले असतील, आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, ठीक आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी या संदर्भातले पण क्वेश्चन असतील. आता हे टॉपिक दिलेले आहेत ब्रॉडली, आपण याला केलेलं आहे मायक्रो ॲनालाइज की हे नेमके टॉपिक कुठून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आयोगाने कोणकोणते मायक्रो टॉपिक्स आहेत जे आपल्याला आयोगाने इथे नमूदने केलेले आहे आणि घेतले कुठून आहे ते आपण बघूयात. आता घेतला कुठून हा टॉपिक आपल्याला लक्षात आलं पाहिजे की गट ब मुख्य परीक्षेमध्ये जो तुमचा इकॉनॉमिक्स असेल तो नेमका आयोगाने कॉपी पेस्ट केलेला आहे कुठून, राज्यसेवेचा जो मुख्यचा जुना सिलॅबस होता त्याच्यातून हा टॉपिक आयोगाने नमूद केलेला आहे, ठीक आहे. सो याचं विश्लेषण केलेलं आहे या स्लाईडमध्ये तुमच्या सर्वांसाठी मी,
की समग्र लक्ष्य अर्थशास्त्र जो पहिला टॉपिक या इथे दिलेला आहे त्याच्यामध्ये नेमकं काय विचारतील ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आता जेव्हा आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करू अर्थशास्त्राचा गट बचा तेव्हा आपल्याला क्वेश्चन पेपर कोणते रेफर करायचे आहे, राज्यसेवेच्या मुख्य जो जुन्या पेपर्स होते ते जुने पेपर जे आहेत ते तुम्हाला काढायचे आहेत बाहेर, ते ॲनालिसिस करायचे आहे आणि इकॉनॉमिक्सवर नेमके क्वेश्चन्स कसे विचारले ते तुम्हाला बघायचे आहेत। समग्र लक्ष्य अर्थशास्त्रावर कसे विचारलेले आहेत, वृद्धी व विकासावर कसे विचारलेले आहेत, सार्वजनिक वित्तावर किती प्रश्न विचारलेले आहेत, सो किमान आपल्याला 5 ते 6 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघायचे आहेत जुन्या ओल्ड राज्यसेवेचे, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की नेमके कसे प्रश्न विचारू शकते गट बच्या मुख्य परीक्षेमध्ये आयोग। ठीक आहे, तर ते ॲनालिसिस आपल्याला करावं लागेल आणि संदर्भ ग्रंथ तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, त्या संदर्भातले तुम्ही वाचत असाल ऑलरेडी। ठीक आहे, सो समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये जनरली ते विचारू शकतात राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भातल्या संकल्पना महत्त्वाच्या, देशांतर्गत स्थूल देशांतर्गत उत्पन्न जे असतं ते, राष्ट्रीय स्थूल उत्पादन जे असतं ते, त्या संदर्भातले जे महत्त्वाचे कन्सेप्ट असतात त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन विचारले जातील। रोजगार संकल्प रोजगारशी रिलेटेड भारतातील रोजगार जे असेल एम्प्लॉयमेंटशी रिलेटेड किंवा बेरोजगारीचे मापक जे असतील त्या संदर्भातले क्वेश्चन असतील। वृद्धी व विकासामध्ये आपल्याला माहीत आहे की विकासाचे वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक असतात, इंडेक्सेस असतात, ते इंडेक्सेस आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यामधले इंडियाची रँकिंग काय, महाराष्ट्राची रँकिंग काय, कोणते टॉप 5 स्टेट्स आहेत, कोणते लो लेवलचे टॉप म्हणजे आपण म्हणू शकतो राज्य आहे, हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे त्या निर्देशांकाची किंवा इंडेक्सेसचा अभ्यास करताना प्रॉपरली आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचा। ठीक आहे, समावेशक विकास इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर आपल्याला टॉपिकवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यावर क्वेश्चन जनरली डिस्क्रिप्टिव्ह इन द सेन्स काय की मोठे क्वेश्चन जनरली विचारते आयोग की शाश्वत विकासाचा असा असा परिणाम झालेला आहे, कसा परिणाम झालेला आहे त्याचे ऑप्शन्स दिलेले जातील आणि त्याच्यावर मग अ किंवा ब, ब किंवा क, अ ब क ड असे आपल्याला थोडासा मोठा क्वेश्चन त्याच्यावर डिझाईन केला जाऊ शकतो, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे कोणत्या टॉपिकवर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतील, कोणत्या टॉपिकवर थोडेसे मोठे क्वेश्चन येतील हे जर आपलं ॲनालिसिस असलं ना तर आपण वाचताना बरोबर त्या टॉपिकला तेवढा भर देतो बरोबर। ठीक आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त याच्यावर क्वेश्चन असतील, ज्याच्यामध्ये बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची जी भूमिका आहे ती, गुंतवणुकीचे निकष काय काय आहे, सार्वजनिक खर्चाचे प्रकार काय आहे, अंदाजपत्रकीय तूट काय असते, राजकोषीय तूट काय असते, त्याच्या संकल्पना काय आहेत, तुटीचे नियंत्रण कशा पद्धतीने राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल ते करतं। ठीक आहे, सार्वजनिक कर्ज काय आहे बेसिकली त्या संदर्भातल्या संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि अर्थसंकल्प नेमका काय आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा या संदर्भातला आर्थिक पाहणी अहवाल याचा पण आपला अभ्यास असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतरचा टॉपिक आहे मुद्रा व पैसा, याच्यावर प्रश्न विचारले जातील। त्याच्यानंतर टॉपिक नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला माहीत आहे आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल दिलेलं आहे, त्याला इथे एक्सप्लेन केलेलं आहे प्रॉपरली जो ओल्ड सिलॅबसमध्ये तुम्हाला दिलेला आहे की वृद्धीचे इंजिन काय आहे, वृद्धीतील परकीय भांडवल व तंत्रज्ञानाची भूमिका काय असते, ज्याला बहुराष्ट्रीय कंपन्या जनरली जॉईंड होतात त्यांची नेमकी भूमिका काय काय असते, आंतरराष्ट्रीय वित्त पोषण संस्था काय काय आहेत, कोणकोणत्या आहेत, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे IMF ज्याला आपण म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक बँक वर्ल्ड बँक ज्याला आपण म्हणतो, आंतरराष्ट्रीय विकास संस्था ज्या आहेत इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड ज्या विविध संस्था आहेत त्या संदर्भातल्या, आशियाई विकास बँक जे आहे ते, सार्क आसियान या संदर्भातले जे ग्रुप्स आपल्याला माहिती आहे, आसियान एक ग्रुप आहे, सार्क हा एक नेम महत्त्वाचा ग्रुप आहे। ठीक आहे, तर साऊथ एशियन कंट्रीजमध्ये जे असे ग्रुप तयार झालेले आहेत यांचा नेमका आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवलाच्या संदर्भातले क्वेश्चन आपल्याला या टॉपिकमध्ये विचारल्या जातील। त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असतील किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणुकी संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आणि संघटना आहेत त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन विचारले जातील। सो पहिला टॉपिक जो आहे अर्थव्यवस्थेमधला तो आपण हा डिस्कस केलेला आहे, आता आपण बघूया भारतीय अर्थव्यवस्था संदर्भातले टॉपिक काय आहे नेमके। भारतीय अर्थव्यवस्था संदर्भातले जे राज्यसेवेच्या मुख्य जुन्या सिलॅबसमध्ये दिलेले आहेत तर ते टॉपिक कोणकोणते आहेत ते आपण बघूया। आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, तर त्याच्यामध्ये दारिद्र्य असेल,
दारिद्र्यावर आपल्याला माहित आहे महत्त्वाच्या समित्या गठित केल्या गेलेल्या होत्या. त्या समित्या त्यांचे दिल्या गेलेले जे रेकमेंडेशन्स असतात अहवालामध्ये दिलेले जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कोणत्या समितीने कोणते निर्देशांक दर्शविलेले आहेत, बेरोजगारी संदर्भातले आकडे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे, बेरोजगारी संदर्भातल्या महत्त्वाच्या संकल्पना, निर्देशांक, कोणत्या राज्यांचा कितवा क्रमांक लागतो हे सर्व बाबी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्रादेशिक असमतोल जो असतो तो आपल्याला त्याच्यामुळे त्याचे निर्मूलनाचे उपाय काय असतील, नियोजन काय असेल, आणि नियोजनामध्ये महत्त्वाचा आयोग दिलेला आहे त्यांनी, नियोजन आयोग आणि नीती आयोग. याचा अर्थ क्वेश्चन आपल्याला ज्या 2012 प्लॅनिंग कमिशन गठित केल्या जायच्या त्या प्लॅनिंग कमिशनचे आतापर्यंतचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या 5-year प्लान्स जे असायचे ते त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आणि सोबत 2014 आयोगाने केंद्र सरकारने जी नवीन संकल्पना आणली नीती आयोगची, म्हणजेच नियोजनाच्या संदर्भातलीच एक थिंक टँक तयार केली गेली ज्याला आपण नीती आयोग म्हणतो, तर नीती आयोग जे आहे त्या संदर्भातले क्वेश्चन विचारले जातील. बेसिक काही क्वेश्चन असतील की नीती आयोगाचं गठन कोण करतं, त्याचे चेअरमन कोण असतात, सध्याचे CEO कोण आहे, किती मेंबर्स असतात, नीती आयोगाचा उद्देश काय आहे, नीती आयोग कोणकोणते अहवाल जारी करतं, तर अहवालची यादी दिली जाईल आपल्याला. तर नीती आयोग काही महत्त्वाचे अहवाल पण जारी करतं, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचा अहवाल आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल SDGवर एक इंडेक्स तयार केला जातो दरवर्षी नीती आयोगाद्वारे. तो SDG इंडेक्स खूप महत्त्वाचा असतो, त्याच्यामध्ये महत्त्वाचे राज्यांचे महत्त्वाचे जे निर्देशांक आहेत ते जारी केले जातात, राईट. सो तो निर्देशांक आपल्याला तयार करावा लागतो, ठीक आहे. आर्थिक सुधारणा एक टॉपिक दिलेला आहे आयोगाने, ज्याच्यामध्ये LPG पॉलिसीबद्दल आपल्याला जनरली क्वेश्चन विचारले जातात, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर एक ब्रॉड टॉपिक आहे तो म्हणजे भारतीय शेती व ग्रामीण विकास. आता याच्यामध्ये जनरली मायक्रो टॉपिक्स जे आपण ॲनालाइज केलेले आहेत किंवा ॲनालाइज करतो आहे ते दिलेले आहेत की आर्थिक विकासात शेतीची भूमिका काय, शेती आणि त्या संदर्भातले उद्योग कोणकोणते आहेत, शेतीचे प्रकार कंत्राटी शेती किंवा उपग्रह शेती, त्याच्यानंतर कॉर्पोरेट शेती, सेंद्रिय शेती, अशा पद्धतीचे विविध प्रकार आपल्याला विचारले जातील. कृषी उत्पादकता त्या संदर्भातले महत्त्वाचे रिव्होल्युशन्स जे झाले ज्याला ज्याच्यामध्ये महत्त्वाचं रिव्होल्युशन आहे, ग्रीन रिव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो, त्या संदर्भातले क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील. जलसिंचन व जलव्यवस्थापन, ठीक आहे, या संदर्भात इरिगेशनच्या रिलेटेड क्वेश्चन असतील किंवा वॉटर कन्झर्वेशनशी रिलेटेड असेल, वॉटर मॅनेजमेंटशी रिलेटेड असेल, या संदर्भातले क्वेश्चन विचारले जातील. त्या संदर्भातले जर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने कोणती महत्त्वाची समिती गठित केली असेल तर ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचे अहवाल काय बेसिकली ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हा सर्वांना हे माहीत असेल की रिसेंटली केंद्र सरकारने एक नवीन मिनिस्ट्री तयार केली, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, है ना, तर त्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पशुधन आणि त्याची उत्पादकता या संदर्भातले क्वेश्चन असतील. कृषी अनुदान या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात, गॅटच्या संदर्भात असतील. फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने, फूड सिक्युरिटीवर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर सहकार कोऑपरेटिव्ज आहे, त्याच्यामध्ये विविध संकल्पना असतील, सहकाराचे उद्दिष्ट काय असतात, त्याचा नेमका रोल काय असतो, त्यांची नवीन तत्त्वे काय आहेत, महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अशा कोणकोणत्या सहकारी संस्था आहेत ज्या कार्यरत आहेत, राईट, त्याचा आर्थिक व्यवस्थापनामध्ये आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं महत्त्व काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. राज्याचे धोरण आणि सहकार क्षेत्र यांच्यामधलं नेमकं कोऑपरेशन कशा पद्धतीचं आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील सहकार समस्या काय आहेत, बेसिकली कोणकोणत्या समस्या ह्या सहकारी संस्था मी जनरली फेस करतात, जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहकाराचे भवितव्य काय, त्यांचं नेमकं स्थान काय सध्याच्या जागतिक स्तरावर, ठीक आहे, तर त्या संदर्भातले क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. एकदम मायक्रो ॲनालिसिस करत आहे आपण की कोणकोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र या संदर्भातले आपल्याला, म्हणजेच भारतातील वित्तीय व्यवस्था कशा पद्धतीची आहे, त्याची रचना काय आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका काय, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे की जेव्हाही कुठल्याही देशाची वित्तीय क्षेत्राचा जेव्हा भाग येतो तेव्हा त्याच्यामध्ये जी सेंट्रल बँक असते कोणत्याही देशाची, जसं भारतामध्ये रिझर्व्ह बँक आहे, त्याचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती जारी केली जाते. या मॉनिटरी पॉलिसीच्या अंतर्गत काही महत्त्वाचे जे रेट्स आहेत ते जारी केले जातात, जसं RBIचा अंतर्गत मॉनिटरी पॉलिसीच्या अंतर्गत बँक रेट असेल,
CRR असेल, SLR असेल, तो नेमका चेंज होतो, त्याच्यामध्ये काही बदल घडतात, तर वित्तीय क्षेत्राच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेचा रोल काय आहे हा महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर भारतातील भाववाढ इन्फ्लेशनच्या रिलेटेड टॉपिक आपल्याला विचारले जाऊ शकतात. इन्फ्लेशनचा टार्गेट किती आहे भारतामध्ये, नेमका आता सध्या इन्फ्लेशन किती आहे, त्या संदर्भातली काही महत्त्वाची समिती आहे का, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. भारतातील बँकिंग व बँकेतर वित्त संस्थांचा विकास, म्हणजेच भारतामध्ये ज्या विविध बँका आहेत, नॅशनलाइज बँक असतील, प्रायव्हेट सेक्टर बँक असतील, पब्लिक सेक्टर बँक्स ज्याला आपण म्हणतो त्या असतील, त्यासोबतच काही वित्त संस्था पण आहेत, जसं NBFC आहे, नॅशनल बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा अशा पद्धतीच्या काही इतर वित्त संस्था आहेत, त्यांचे कार्य काय आहेत, त्यांचा विकास कशा पद्धतीने भारतात झालेला आहे. नाणेबाजार हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. 1991 नंतरच्या घडामोडी बेसिकली आपल्याला याच्यामध्ये विचारल्या जातात, राईट. सो टॉपिक करतानाही कुठून नेमकं आपल्याला विचारलं जाईल हे पण माहीत असतं. 1991 का बरं आहे का महत्त्वाचा टॉपिक आहे, 1991 नंतरच का बरं विचार, कारण की 1991 नंतर LPG पॉलिसी येते, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ज्याला आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकरण म्हणतो, आणि त्यानंतर वित्त संस्थेमध्ये किंवा वित्त क्षेत्रामध्ये एक अमूलाग्र बदल घडतो. आणि तो बदल नेमका आपल्याला जनरली माहीत असणं गरजेचं आहे की विविध क्षेत्रामध्ये ह्या ज्या वित्त संस्था आहे यांच्यामध्ये काय बदल नेमके घडले 1991 नंतर. भांडवल बाजारमध्ये पण 1991 नंतर काय बदल आले आपण बघतो की आपण एक ओपन मार्केट इकॉनॉमीकडे जायला निघालो, है ना. जरी आपली भारताची मिक्स्ड इकॉनॉमी असली, मिश्र अर्थव्यवस्था असली, तरी आपण एक ओपन मार्केट इकॉनॉमी प्रमोट करतो, जेणेकरून जास्तीत जास्त जागतिक भांडवल जे आहे ते भारतामध्ये गुंतलं पाहिजे, जास्तीत जास्त FDI भारतामध्ये आलं पाहिजे. त्या अनुषंगाने ही LPG पॉलिसी खूपच जास्त महत्त्वाची आहे, राईट. आणि त्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग आपल्याला माहीत आहे की एक महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे, ज्यांच्यानंतर एक अमूलाग्र बदल आपल्याला झालेला दिसतो आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, तर ती भूमिका काय नेमकी. त्याच्यानंतर SEBI आपल्याला माहीत आहे, SEBI भूमिका काय आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, हा टॉपिक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो आपण या भारतीय अर्थव्यवस्थेमधले कोणकोणते टॉपिक कव्हर केले, भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि सुधारणे, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार आपण कव्हर केलं आणि मौद्रिक व वित्तीय क्षेत्र. आता राहिलेले आहेत हे खालचे टॉपिक, याचे आपण डिटेलमध्ये थोडंसं बघूया की नेमकं याच्यामध्ये काय काय आहे. आता राहिलेले आपले उद्योग व सेवा क्षेत्र, त्याच्या आधी आहे सार्वजनिक वित्त व वित्तीय संस्था, महसुलाचे स्रोत आहेत त्याच्यामध्ये दिलेला महत्त्वाचा टॉपिक, केंद्र आणि राज्य स्तरावर जो महसुलाचा स्रोत असतो, म्हणजे महसूल जो कलेक्ट केला जातो, तर केंद्र आणि राज्य स्तरावर कशा पद्धतीचा स्रोत आहे, त्याचा वे काय आहे, त्याचा तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या प्रकारे महसूल गोळा केला जातो, सार्वजनिक खर्च त्या संदर्भातले राज्य आणि केंद्र लेवलचे आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्याची वृद्धी ग्रोथ कशी आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामागचे कारणं काय आहे. सार्वजनिक खर्च सुधारणा हा एक टॉपिक दिलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर वृद्धीच्या संदर्भात आपल्याला ग्रोथशी रिलेटेड त्याचे घटक त्या संदर्भातले विचारले जाऊ शकतात क्वेश्चन, आणि भारतातील वित्तीय सुधारणा नेमकी कशा पद्धतीची सुरू आहे, कशी अपेक्षित आहे या संदर्भातली असतील. त्याच्यानंतरचा टॉपिक गट बच्या मुख्य परीक्षेमध्ये दिलेला आहे, तो म्हणजे उद्योग व सेवा क्षेत्र, राईट, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर, याच्यावर नेमका क्वेश्चन कशावर विचारले जाऊ शकतात ते मी आधीच तुम्हाला सांगतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे MSME आहे, सूक्ष्म लहान व मध्यम उद्योग जे भारतामध्ये डेव्हलप झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, ते नेमके आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्या संदर्भातले निर्णय काय आहेत केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे, आपल्याला माहीत आहे एक स्वतंत्र मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ स्मॉल मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसची, ठीक आहे, तर ती त्या संदर्भात, ठीक आहे. त्याच्यानंतर SEZ असतील, ठीक आहे, SVP असतील, या संदर्भातले स्पेशल पर्पज व्हेकल ज्याला आपण म्हणतो, त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन विचारतील. 1991 पूर्वीची व नंतरची औद्योगिक धरणे काय, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यावर अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आयोग गट बच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारू शकतो की 1991 आधी औद्योगिक धोरणे भारतामधली कशा पद्धतीची होती, महाराष्ट्रातली कशा पद्धतीची होती, आणि जेव्हा LPG पॉलिसी येते 91 तेव्हा 91 नंतरचे औद्योगिक धोरण कशा पद्धतीचे होते, भारतामध्ये व्यवसाय सुलभता कशा पद्धतीची निर्माण होते. त्याच्यानंतर भारतातील सेवा क्षेत्राची रचना कशा पद्धतीची आहे, सर्व्हिस सेक्टर इंडियामध्ये कसं डेव्हलप झालेलं आहे, त्याची वृद्धी त्याच्यामध्ये ग्रोथ कशा पद्धतीचे आहे, कोणकोणते प्रकार येतात सर्व्हिस सेक्टरमध्ये ते, आणि भारतीय श्रम असा एक टॉपिक दिलेला आहे शेवटचा.
त्यानंतरचा टॉपिक दिलेला आहे पायाभूत सुविधा विकास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटशी रिलेटेड. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांचे प्रकार कोणकोणते आहेत, ऊर्जा एनर्जी एक महत्त्वाचा टॉपिक आहे, पाणी पुरवठा सफाई इत्यादी पायाभूत सुविधांची वृद्धी, गृहनिर्माण हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकते, वाहतूकमध्ये रस्ते व बंदरे हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण की याचं खूप महत्त्वाचा टॉपिक याच्यासाठी आहे की भारतामध्ये रिसेंटली बरेचसे कॉरिडॉर्स डेव्हलप होत चाललेले आहे. चारधाम कॉरिडॉरबद्दल बद्दल तुम्ही ऐकलं असेल, असे महत्त्वाचे कॉरिडॉर्स डेव्हलप होत आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजेच पायाभूत सुविधा विकासाच्या अनुषंगाने आपल्या टॉपिकच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास आपला होणं गरजेचं आहे. दळणवळणाची जी विविध साधने आहेत त्या संदर्भातलाही टॉपिक आयोगाने नमूद केलेला आहे. पायाभूत सुविधा संदर्भातल्या ज्या समस्या आहेत ते, आव्हाने ज्या आहेत ते आणि विविध धोरण कोणकोणते आहेत राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सरकारची धोरणे विशेष उद्देश साधने कोणकोणती आहे, ठीक आहे, झोपडपट्टी पुनर्वसन असेल किंवा गृहनिर्माण बेसिकली जो टॉपिक आहे त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर दोन टॉपिक राहिले ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल. आंतरराष्ट्रीय व्यापार कशा पद्धतीचा असतो, जागतिक स्तरावर कोणकोणत्या महत्त्वाच्या संस्था आहेत ज्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रमोट करण्यासाठी तयार केल्या गेल्या, जसं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपल्याला माहिती आहे, WTO आहे, है ना. त्यानंतर भांडवल हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. विविध काही संस्था आहेत, काही कंपनीज आहेत, राईट, त्या संदर्भातले आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि शेवटी टॉपिक दिलेला आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. त्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये गडबडचा प्रश्न तर येतीलच, सोबतच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे या संदर्भातले पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातील. तर अर्थव्यवस्थेमध्ये जनरली महाराष्ट्राचे काय विचारले जाऊ शकतात, कृषी, कृषीचा विकास कसा झाला, कोणकोणत्या समस्या आहेत सध्या, कोणकोणत्या महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, योजना कोणकोणत्या सुरू आहेत सध्या महाराष्ट्र सरकारच्या, महत्त्वाचे मंत्रिमंडळाचे निर्णय कृषी संदर्भातले, उद्योग व सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये म्हणजे प्रायमरी सेक्टर तर विचारलं जातीलच पण महाराष्ट्रातलं सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर म्हणजेच उद्योग आणि सेवा क्षेत्र कसं डेव्हलप झालेलं आहे, त्याची वैशिष्ट्ये काय, महाराष्ट्र सरकारची कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठीची धोरणे काय जे ऑलरेडी आपण डिस्कस केलं, आणि महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन. सर्वांना माहीत आहे आपल्या की महाराष्ट्रामध्ये शेती रिलेटेड बरेचसे आपत्ती येतात, डिझास्टर्स येतात, तर त्या डिझास्टर येताना मॅनेजमेंट कशा पद्धतीचं आहे, त्यासोबतच महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक FDI महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे, कोणकोणत्या कारणासाठी येतो, उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्राचा FDI कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला परकीय गुंतवणूक आंतरराष्ट्रीय जो किंवा जागतिक गुंतवणूक जे महाराष्ट्रात होते, काही महत्त्वाच्या कंपन्या येतात ते गुंतवणूक करतात तर ती कशा पद्धतीची आहे, तर ती भारताच्या आणि महाराष्ट्राच्या तुलनेसह आपल्याला विचारल्या जाऊ शकते. सो हा झाला आपला इकॉनॉमिक्सचा टॉपिक. सो आय होप की सर्व सिलॅबस आपण मायक्रो ॲनालिसिस करून डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नेमका टॉपिक कुठून घेतलेला आहे हे पण तुमच्यासोबत डिस्कस केलं. आणि असा व्हिडिओ तुम्हाला कुठेच भेटणार नाही की जिथे एकदम मायक्रो ॲनालिसिस केलेला आहे पूर्ण. आणि नेमकं मी सांगितलं की जो टॉपिक जिथून घेतलेला आहे सरळ सरळ त्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहे, त्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते बघायचे आणि ॲनालाइज करायचं आणि ते टॉपिक आपल्याला रिवाईज करायचे आहे, राईट. सो अशा पद्धतीने आपल्याला आता मुख्य परीक्षेचा 2023 गट बच्या अनुषंगाने तयारी करावी लागेल. आयोग जो आहे तो प्रत्येक परीक्षेमध्ये आता बदल करत चाललेला आहे आणि अभ्यासक्रमामध्ये जेव्हा नेमका बदल होतो तेव्हा आपले जे रिसोर्सेस आहेत ते पण आपल्याला कुठेतरी अपडेट करावे लागतील. ज्या ठिकाणी आपल्याला वाटलं की नवीन टॉपिक आलेला आहे त्या नवीन टॉपिकसाठी आपल्याला संदर्भ वाचावा लागेल. जो टॉपिक थोडासा व्याप त्याचा वाढला, समजा ब्रॉड केलं त्याला, तर ब्रॉड केलं तर आपल्याला कुठेतरी आपला जो नेमका आपण जो कन्व्हेन्शनल रिसोर्स वापरायचो आधी संदर्भ वाचायचो त्याला कुठेतरी एक ॲडिशनल रिसोर्स आपल्याला वापरावा लागेल थोडंसं ब्रॉड थिंकिंग डेव्हलप होण्यासाठी. त्याच्यामुळे आयोग जसं बदल करत आहे तर आपल्यालाही आपल्या स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागेल आणि हा बदल जर आपण घेतला तर आपल्याला यश मिळेल, त्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. सो आय होप की आजचा व्हिडिओ जो आहे मायक्रो ॲनालिसिस ते तुम्हा सर्वांना कळालं असेल. अभ्यास व्यवस्थित करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जे विद्यार्थी तयारी करतात गट बची पूर्व आणि मुख्यची 2023 अनुषंगाने त्या सर्वांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्या सर्वांना कळालं पाहिजे की नेमका बदल काय अभ्यासक्रमामधला.
आणि असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण गट कच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने पण तुमच्या सर्वांसाठी आणणार आहोत. लवकरच तो तुमच्या सर्वांसाठी येईल. तोपर्यंत चांगल्यातला चांगला अभ्यास करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.